चौकशीला उपस्थित राहणार आहात का? मला तुमच्याकडून समजत आहे की काय ईडीचं समज मला आलं आहे. टीव्हीला पाहिलं मी काही कंपन्यांची नावं घेतली, त्या कंपन्यांशी माझा काही संबंध नाही. पण अशा प्रकारची कारवाई या काळामध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री. ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत आणि महाराष्ट्राची भ्रत प्रतिष्ठा शिवसेनेचा बाणा हे वाचवण्यासाठी आणि जे कोणी सोडून गेले त्यांच्याशी लढा देण्याला मैदानात उतरावं लागतं आणि उतरावं लागलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रद्रोही काही लोक एकत्र येऊन त्यांची वडोदराला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की संजय राऊत को टाईप करू. तेव्हाच मला माहिती आली की हे ईडी तुम्हाला समन्स पाठवून बोलवेल. पण माझी तयारी आहे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करीन. खोट्या या अशा प्रकरणामध्ये काय काय करायचं ते करू. अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे. शिवसेनेचा वाघ आहे, बाळासाहेब ठाकरेंबरोबर 30 वर्ष काम केलं, शिवसेनेचा नेता आहे, लढाऊ अशा सामनाचा आणि संपादक आहे. काय कर माझं मनोधैर्य ते कच्ची करू शकणार नाही. जिथे असेल तिथून मी शिवसेनेसाठी लढत राहील, पाहू काय होत आहे. उद्या मी जाऊ शकत नाही, उद्या मी जाऊ शकत नाही कारण उद्या माझी अलिबागला सभा आहे. उद्या माझं शेड्यूल आहे अलिबागला माझी सभा आहे. हां, उद्या माझी अलिबागला सभा आहे आणि त्या सभेला मला जावं लागेल आणि मला असं वाटतं मी त्या सभेसाठी जाईन. तुम्ही ईडीकडून वेळ मागितली आहे की मला पुढची वेळ देण्यात यावी, या संदर्भात काही तुमचा? नाही, ते होईल ना पत्र. कायदेशीर लढाई आहे, त्याहीपेक्षा मी कायदेशीर लढाईला पेक्षाही साधारण मला काही वेळ लागेल कारण या सगळ्या पक्षाच्या घडामोडी आहेत, त्यात मला वेळ द्यावा लागेल. आणि काही उपर्जे त्यांना मला अटक करून घेऊन जायचं असेल तुम्हाला घेऊन जाऊ शकता. जर दिल्लीतून तसा आदेश असेल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांचा की यांना अटक करा आणि घेऊन जा तर ते मला घेऊन जाऊ शकतात कधी. सर हिंदी में बता दे सर, हिंदी में दोहरा दे कल ईडी ने बुलाया है, क्या सूचना मिली? भाऊनी पडोले हो गए. हाँ, ईडी ने आपको नोटिस दिया हुआ, ये सूचना है कल आपको बुलाने की तैयारी है? नोटिस मैं सामना कार्यालय में हूँ, ये मेरा घर नहीं, यहाँ नोटिस नहीं आ सकता है. ये तो बाळासाहेब ठाकरे की वास्तु है. अगर घर में नोटिस आई होगी तो मैं देख लूंगा. जिस तरह की राजनीतिक हलचल मुंबई में चल रही है, महाराष्ट्र में, देश में चल रही है, तो मुझे पूरा अंदेशा